हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि डे पाचवा की सहावा, पाचवा की सहावा डे आहे. आम्ही लंगाकिवीला आता चाललेलो आहोत. लंगाकिवी नाही, लंकावी चाललेलो आहोत राऊंड मारायला बाहेर. आणि आज थोडीशी शॉपिंग करायची आहे, कारण की आणि आम्ही निघालेलो आहोत आता फिरण्यासाठी. आणि थोडीशी शॉपिंग करायची आहे, कारण की उद्या निघता येणार नाही. त्यामुळे त्याआधी आम्ही आलेलो आहोत लुनाथ शिपयार्डमध्ये, जे की लंकावीमध्ये आहे. तिकडे आमच्या एका ओळखीच्या फ्रेंडची शिप आहे. सो आम्ही शिप बघण्यासाठी आलेलो आहोत. एक ते पण होऊन जाईल. सो निनाद दादा आम्हाला 2 दिवसापासून एवढं फिरवत आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी सांगतात. इवन काय काय गोष्ट कुठून कुठून घ्यायची आहे ते पण सांगतात. आणि ते स्वतः त्यांची शिप आहे, म्हणजे त्यांची शिप नाही आहे, ते शिप ऑपरेट ते करतात. ऑफिसर आहेत मोठ्या लेवलला इकडे. सो त्यांना आता त्यांची शिप रिपेअरला आहे, म्हणून ते 30 डेजपासून इकडेच आहेत. आणि आता त्यांनी आम्हाला बोलवलं त्यांची शिप आणि यार्ड बघण्यासाठी. सो मी सगळे इकडे आलो. सो आम्ही शिप बघितली. ॲक्च्युली आतमध्ये शूट करायला अलाउड नाही, म्हणून आम्ही नाही केलं, थोडं कॉन्फिडेन्शियल आहे म्हटले. सो आम्ही बघितली बाहेरून वगैरे, आणि आतून बघितली. आतून बघितली तर असं लक्झरी हॉटेलपेक्षा पण लक्झरी येते. आणि आतमध्ये रूम्स आहेत, किचन आहे, पार्टी हॉल आहे, हे सगळ्या 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 गोष्टी आहेत ज्या आतमध्ये सेलिंग करायला गेल्यानंतर एंटरटेन होण्यासाठी पाहिजेत. त्या दादा पण आलेले आहेत, आणि आता एवढी एवढं करतायत की त्यांच्या गाडीतच आम्हाला घेऊन चालले आलेलो. इंडियन रेस्टॉरंटमध्ये अप्पातास टेस्ट म्हणून आहे. ह्या साईडला थोडेसे कमी आहेत इंडियन रेस्टॉरंट, पण बऱ्यापैकी आहे. Whoa. Okay. He make clubs from your room. Where are you again? Lampo. Oh, it's important. Thank you. नानो. सो आम्ही आलेलो आहोत आता फेरी मॉल, म्हणजे जेटी पॉईंटच्या आजूबाजूला आहे. बघूया, इकडे पण ड्युटी फ्री काही काही शॉप्स आहेत, जिकडे सनग्लासेस, चॉकलेट्स या सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे ड्युटी फ्री म्हणजे इवन एअरपोर्टपेक्षा हाफ प्राईसला आहे इथे ड्युटी फ्री. येस. सो आम्ही आता परफ्युम्स आणि चॉकलेट्स आणि बघूया काय काय देता येतं तेवढं बघूया, आणि मग पुढे. अरे बापले, आवडते. नाही, छोटी वालीच घे. किती आहे? नाही, छोटी वालीच घे, मोठी वाली जास्त मोठ. मजा येते का तिला? जसं की तुम्हाला मी कालच्या एका ब्लॉग मध्ये सांगितलं की चॉकलेट्स खूप स्वस्त आहेत, पण आम्ही इकडे जिथे आलोय तिथे, जिकडे काल डबला राऊंड 6.5 होता, 6.5 रिंगीटला, इकडे 5.20 रिंगीटला आहे. म्हणजे एवढा फरक आहे इकडे पण प्रत्येक एक शॉपमध्ये आणि प्रत्येक एक गोष्टीमध्ये ना. जेटीच्या आसपास त्याच्या नेक्स्ट लेन मध्ये, म्हणजे जो लंकावीचा ईगल आहे त्याच्या थोडस पुढे आल्यावरती महाटावर आहे, आणि महाटावरच्या
नेक्स्ट लेनमध्ये, समोरच्या अपोजिट लेनमध्ये. सो जो इगलवाला आहे स्टॅच्यू, तिथे आम्ही जाणार होते. अंडर कन्स्ट्रक्शन तिथं बंद आहे, नाही आता फेमस ते पण आहे. सो तुम्ही पण लंकावीला आले तर दोन चार ठिकाणी चॉकलेट्सचे रेट काढा. एअरपोर्टवरून अजिबात घेऊ नका, एअरपोर्टवर खूप महाग आहेत, म्हणजे डबल प्राईज आहे ड्युटी फ्रीमध्ये पण, आणि ह्या ड्युटी फ्रीमध्ये हाफ प्राईज आहे त्याच्यापेक्षा. आणि आमच्या हॉटेलवर, म्हणजे इथे खूप फेमस आहे आमच्या हॉटेलवर सनसेटचा व्ह्यू स्विमिंग पूलमधून फोटो काढायला, कारण की एक साईडला पूर्ण काच आहे स्विमिंग पूलला, त्यामुळे. आणि आम्ही आज चाललो नानूला पण घेऊन चाललो होतो मी, आणि ठीक आहे. हे बघा व्ह्यू, मधून मस्ती करून आलोय, खेळून आलोय, आणि नानूला पण पूल मध्ये टाकलेली, मस्त मस्त व्हिडिओ काढला ना नानू. सो आता आम्ही झालेलो आहोत थोडीशी, थोडं नाही बऱ्यापैकी गरम होत, तिकडे सिस्टीम कशी आहे गरम पाण्याची, त्यामुळे काय विषय नव्हता. कारण युजली मला सुद्धा अजिबात आवडत नाही इथे काय म्हणतात आपल्या केएल ला सुद्धा पाणी थंड होत, थंड म्हणजे नॉर्मल होत, पण हे गरम होत. उतरली सो आता चाललेलो आहोत आम्ही, काही चॉकलेट इथे घेतलेत, काही चॉकलेट दुसऱ्या ठिकाणी कमी होती प्राइसिंग, सो तिथे चाललेलो आहोत. आणि डिनर, डिनरला आज तुम्हाला आज सांगायचं, आम्ही एका शेडी प्लेसवर जाणार आहोत डिनरला. आम्हाला एका फ्रेंडने सांगितलं तिथे जा, खूप छान मिळतं, म्हणजे भारी नाही आहे पण शेडी प्लेस आहे, पण टेस्ट खूप छान आहे. चला तुम्हाला पण दाखवतो. सो आम्ही जेवायला आलेलो आहोत तुम्हाला जसं सांगितलं एका शेडी प्लेसवर, पण इकडे एवढं टेस्टी फूड आहे. हा मॅडम बघा आमच्या बसलेल्या आहेत, फॉरेनर मॅडम, भूक लागली. हाच तो टेबल जिथे आम्ही काल 4 वाजता जेवलोय. सो हे एक लोकल हे त्याचं हे आसाप पाडा आहे, हेच आहे ना, का नंतर देणार. हा मग ते आपल्याला सूप पाहिजे, अबे मजा आली ना काल, काल भारी मजा आली. सो कसं आहे फूड, लॅविश रेस्टॉरंट पेक्षा छान आहे ना. रेजल काय रे, हा पुन्हा यायचंय मला जेवायला. सो ना काय हा, म्हणजे मला असं विचारायचं आहे की नॉर्मल आपण जेव्हा हॉटेल्सला जातो त्याच्यापेक्षा हे कितीतरी छान आहे ना, फुल ऑथेंटिक. आणि
असं वाटतं लास्ट डेला का समजलं, फर्स्ट डेला माहिती असतं आपण पाचच ते येऊ पण आम्ही 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 लकी आहोत की आम्ही सेकंड टाइम आलो.